त्याचे 350 वर्ष हे 6 जून 2024 पूर्ण होते. 2 जून 2023 हे कोणाच्या सुपीक डोक्यात नाही कल्पना निघाली. म्हणजे शिवरायांच्याही इतिहासाचा राज्याभिषेकाचा सगळ्याचा तोडमोड करणार का तुम्ही? छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक हा 6 जून 1674 महत्प्रयासाने दक्षिणे उत्तरेतनं आलेले गागाभट यांनी त्यांचा राज्याभिषेक केला. इथल्या त्यावेळेसच्या सनातनी मनुवाद्यांनी महाराजांच्या तोंडावर सांगितलं होतं की तुम्ही क्षुद्र आहात, तुम्हाला राज्याभिषेक करण्याचा अधिकारच नाही. 6 जून 1674 राज्याभिषेक झाला. त्याचे 350 वर्ष हे 6 जून 2024 पूर्ण होते. आज राज्याभिषेक करण्यात आला. आजचा दिवस काय? 2 जून 2023 हे कोणाच्या सुपीक डोक्यात नाही कल्पना निघाली. म्हणजे शिवरायांच्याही इतिहासाचा राज्याभिषेकाचा सगळ्याचा तोडमोड करणार का तुम्ही? का? तर तुम्हाला सनातन धर्माचा प्रसार करायचा आहे, प्रचार करायचा आहे म्हणून सगळ्या धर्माचं वाटोळं करणार का? शिवरायांच्या राज्याभिषेकाचं वाटोळं करणार का? तुम्हीच होतात ज्यांनी नाकारला होता शिवरायांना राज्याभिषेक. आज महाराष्ट्राचा इतिहास धुळीत मिळवला. आज समस्त महाराष्ट्राची ज्यांनी ज्यांनी तिथे उपस्थिती लावली, जे जे महाराजांना अपमानित करायला वरती गेले राज्या रायगडावर, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. तुम्हाला जर महाराजांचा इतिहास इतका जरी माहीत नसेल की राज्याभिषेक कशाला झाला, तर महाराष्ट्रात राहता कशाला? चालते व्हा महाराष्ट्रात, चालते व्हा. हा शिवरायांचा अपमान आहे, हा शिवरायांच्या इतिहासाचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आपल्याला महाराष्ट्राची माफी मागावीच लागेल. एक चूक झाली की आज 350 वा राज्याभिषेक दिन असताना तो 350 वा करतो. मला वाटतं ह्याच्या मागे एक हेतू आहे की पुढच्या वर्षी जेव्हा राज्याभिषेक होईल तेव्हा आपण नसणार आहोत मुख्यमंत्री पदावर, किंवा आपले कोणीच सहकारी नसतात जागेवर. हा दृढ विश्वास असल्याकारणे तो आधीच आटोपता घ्यावा म्हणून आज राज्याभिषेक दिन केला. म्हणजे हे दूरदृष्टीचे नेते आहेत. आता जे सरकारमध्ये आहेत ते दूरदृष्टीचे नेते. पुढच्या वर्षी आपल्या हातनं राज्याभिषेक दिन होणार नाही, मग ह्या वर्षी करून देऊया आणि देऊया खोटं नाव. लोकांना काय फरक पडतो? नाहीतरी आपलं खोटं नाटक, सगळं नाटक महाराष्ट्र चालवून घेतोच एक 50 कोट्याचं. मग एवढं खोटं केलं तर होतं काय? हा विश्वास त्यांच्यात आहे. आणि म्हणून महाराष्ट्राची ऐतिहासिक चूक आज घडली, पण त्याला मात्र महाराष्ट्र माफ करणार नाही.